आहा, हा आमदार साहेब नमस्कार मी सरकारनामा मधून बोलतोय हॅलो हा बोलान साहेब हा गेल्या दोन दिवसापासून तुम्ही उद्धव ठाकरेंचा गट सोडून शिंदे गटात जाणार अशा प्रकारच्या बातम्या सोशल मीडियावर यायला सुरुवात झाली आहे नेमकी वस्तुस्थिती काय आहे तर मी काल आपल्या सरकारनामाला पण सर माझी प्रतिक्रिया दिली होती की मला पक्ष सोडायचा किंवा ह्याचा काही विषयच उद्भवत नाही काल जो शिवजयंती निमित्त जो प्रकार घडला म्हणजे ते आम्ही तिथं सर्वच पक्षाचे लोक होते आणि सार्वजनिक एका कार्यक्रमात सगळेच पक्षाचे लोक असतात छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र होतो आणि त्याच्यावरनं जर ही चर्चा चालू होत ती एकदम बिनबोडाची चर्चा आहे याला कुठलाही आधार नाही आणि मला जर म्हणजे मी त्यावेळेस एवढ्या रात्री निघून पर आलो परत तिथून चालत आलो पावसात भिजत आलो ट्रक मध्ये आलो हो, हो आ, बर आ, ते काय पक्ष सोडून परत त्यांच्याकडे जाण्यासाठी आलेलो नाही ना बरोबर पण म्हणजे तुम्ही आपले जे मंत्री आहेत सावंत साहेबांबरोबर ते शिवजयंतीला होतात त्यामुळे कदाचित त्यांनी तुमच्या दोघांच्या खांद्यावर हात ठेवला कदाचित त्यामुळे ही चर्चा सुरू झाली का फक्त शिंदेगड शिवसेना हे सगळे काँग्रेसचे लोक होते भाजपचे लोक होते त्यामुळे का मग कोण एका ठिकाणी सगळे आले मग सगळेच कुठल्या पक्षात जाणार ह्याचा काय काय अर्थ नाही ना पण तुम्हाला तुम्हाला शिंदे गटाकडनं म्हणजे आता जी काही आयोगानं सांगितलेली ओरिजिनल शिवसेना आहे त्या शिवसेनेकडनं काही अशी ऑफर किंवा नव्यानं काय आले का तुम्ही निम्यातून परत आला वगैरे हा इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे पण आता नव्यान काही ऑफर आहे का आपल्याला काही नाही ऑफर नाही कुठं ओके 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 म्हणजे या या पुढच्या काळात सुद्धा तुम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहात शंभर टक्के काल आम्ही कालही उद्धव साहेबांसोबत होतो आज या उद्याही उद्धव साहेबांसोबतच राहणार आम्ही आणि त्यात समजा म्हणजे कुठलीही काही आमची त्यात तयारी नाही आमची काही या सगळ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा मी तुम्हाला विचारतोय सरकारनामाच्या वाचकांसाठी प्रेक्षकांसाठी तुम्ही नेमकी वस्तुतीने काय सांगाल हे बघा शिवसेना कोणाची आहे शिवसेना पक्ष स्थापन कुणी केला हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे मान्य बाळासाहेब ठाकरे यांनीच त्यांच्या स्वतःच्या हाय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हातात पक्षाची धोरा दिली होती आदित्य साहेब कशा पद्धतीने काम करतायत हे पण माहित आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीने जरी आज त्यांच्या हातात ते चिन्ह आणि पक्षाचं नाव दिलं असलं निवडणूक आयोगाला हाताची धरून तरी महाराष्ट्रातील जनता माहित आहे की शिवसेना कुणाची आहे शिवसैनिक कुणाच्या पार्टीची आहे हे आपल्याला उद्धवजी सांगितलं की आपण निवडणूक लागू द्या तर कळेल कुणाच्या पाठी शिवसैनिक आहे किंवा महाराष्ट्रीय जनता आहे आणि आम्ही जे मान्य उद्धवजी ठाकरे सोबत सो आम्ही जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा जे शिवसैनिक आहेत ते शेवटपर्यंत उद्या आमची आमदारकी गेली तरी चालेल पण आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबासोबतच राहणार वा धन्यवाद धन्यवाद तुम्ही तुमची भूमिका आमदार साहेब सरकार नामाच्या वाचकांसाठी प्रेक्षकांसाठी खूप छानपणे अगदी निसंदिग्ध शब्दामध्ये स्पष्ट केली धन्यवाद खूप आभारी आपला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो